राम कृष्ण हरी माऊली, आज एका वनस्पतीची माहिती सांगताना मला विशेष असा आनंद होत आहे। ही वनस्पती खास आहे। याची पानं, याची फुलं, याची मुळं वापरली जातात। आणि ही वनस्पती बघा, याची पानं आपण दर शनिवारी आपण भगवान हनुमान देवास आपण वाहतो, श्रद्धेने वाहतो। तर ही जी काही रुई, मी रुईच्या झाडाकडे चाललो आहे, या जाताना तुम्हाला निसर्गसुद्धा दाखवतो आहे। या रुईच्या झाडाचं खूप सारं महत्त्व आहे। रुईचं किती महत्त्व सांगावं तेवढं कमी आहे माऊली। या रुईची पानं, या पानाला तुम्ही थोडंसं खोबरेल तेल लावा आणि गुडघेदुखी, सांधदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी यावरती तुम्ही जरा असं गरम करून शेकवलं तर फायदा होतो। परंतु रुईचं चीक उठतं बघा, त्यामुळं अंगावरती उठतो, त्यामुळं ती कोमल कांतीची लोक आहे, त्यांनी याचा वापर करताना जरा हळूवाळपणे वापर, म्हणजे कसं असतं काही लोकांना साधं उष्ण औषधं सहन होत नाही, त्यांनी याचा वापर करू नये। बरेच फायदे असतात या रुईचे। कोणत्याही प्रकारच्या सुजा या रुईच्या पानानं कमी होत असतात। आता लहान मुलांचं पोट फुगतं आहे बघा, तर पोटाचं आपलं खोबरेल तेल लावायचं, रुईच्या पानाला थोडं तेल लावून थोडंसं ऊन करून जरी शेकलं तरी असं पोट फुगणं किंवा असं पोट हलकं वाटतं। हा साधा सोपा उपाय बऱ्याच लोकांना मी सांगत असतो, परंतु तिथेही आहे काही लोकांना, काही बाळांनासुद्धा रुईच्या पानाची ॲलर्जी असते, किंवा रुईचं पान हे जरासं गुणाने उष्ण आहे, गुणाने तीक्ष्ण आहे, त्यामुळे याचा वापर हा जरासा आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने करावा हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। रुईचं चीक सकाळचं घ्यायचं आणि म्हणजे खूप अशा गोळ्या त्या प्रवाळ पंचामृत वगैरे तयार केले जातात। यकृत वाढलं, स्प्लीन वाढली तर काय करतात बघा, तुम्हाला सांगतो। आपलं एक गोमूत्र घेतात, गोमूत्र आणि थोडंसं त्याच्यामध्ये वीट टाकतात आणि वीट गरम करून लिव्हर वाढली किंवा स्प्लीन वाढली त्या ठिकाणी शेक देण्याची पूर्वीच्या काळी एक प्रथा आहे, पूर्वीच्या काळापासून एक परंपरा आहे। आता बऱ्याच लोकांना गाठी होतात, वेगवेगळ्या प्रकारची गाठ, तर गाठ कमी करण्यासाठी तुम्हाला एक प्रयोगसुद्धा सांगतो। रुईचं चीक, एक रेवचिनीचा शिरा, म्हणजे रेवचिनी नावाची एक वनस्पती आहे, तर त्यात उगाळून, चीक उगाळून लेपलेला असं लावला तर गाठा, ज्या काही गाठी असतात त्या गाठी नरम पडतात, अशा म्हणजे कमी पडतात, तर असा अनुभव आहे। परंतु हा प्रयोग जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने करून घ्यावा हे तुम्हाला सांगतो। रुईचं झाड हे म्हणजे कसं असतं, म्हणजे आपण आयुर्वेद आणि अध्यात्म याचा जवळचा संबंध आहे असं मी नेहमी आपल्या सर्वांना सांगत असतो। रुईच्या पानांचं किती महत्त्व सांगावं तेवढं कमी असतं। याची मुळंसुद्धा, मुळाचा सुद्धा खास उपयोग आहे, त्याचंही तुम्हाला मी एके दिवशी अवश्य वर्णन करेल। तर तुम्हाला रुईच्या पानाची माहिती कशी वाटते कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या वेळेच्या वेळी, तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद माऊली।